150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात माजी मंत्री आणि निलंबित आमदार सुनील केदार यांना शिक्षा. आमदार सुनील केदारांना 15 दिवसात बाजू मांडण्याचे आदेश. NDCC घोटाळ्या प्रकरणी न्यायालयाने सुनील केदारला दोषी ठरवून 5 वर्षांच्या तुरुंगवासासह 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला. 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या मोबदल्यात आतापर्यंतच्या व्याजासह 1444 कोटी रुपये आरोपीकडून वसूल करण्याचे आदेश.